ஹோத்திரி सुब्रमण्यम कृष्ण अय्यर आदमाराम जी काज टपू सेना पुढे गेला तुम्ही कोणी मारला शॉट अरे नेहमी पोड्याला आमच्याच खिडकीची काज मिळते का तुम्हाला जाऊ द्या ना कोणी मुद्दामून करत का असं खेळताना असं होतं मुद्दामच करतात हे माधवी जाणून बुजूनच करतात आपलीच कास कशी काय तुटते गं नेहमीच अरे पैसे लागतात काचेला पैसे झाडावर येत नाहीत पुढे कोणी मारला शॉट बघा बावरी तुम्ही पाहिलं कोणी मारला शॉट अरे हो की नाही दया वहिनी बापूजी कमाल कोणी सांगत यावेळी मी पोलीस कंप्लेंट करणार आहे पोलीस कंप्लेंट अहो शीत पोलीस कंप्लेंट काय द्यात नाही पोलीस कंप्लेंट तर करणारच आहे माधवी प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते यावेळी तर कहरच केला त्यांनी अच्छा तुम्ही पाहिलं असेल ना कोणी बॉल मारला ते भिडे भाऊ मी तर आत्ताच आले आम्ही जस्ट आत्ता चालू आहे मी नाही बघितलं ऍक्च्युअली मी माझ्या फोनवर बिझी होते तर मी नाही बघितलं कुणी सांगत नाहीये जाऊ द्या ना अरे काय जाऊ दे माधवी अरे कुणी मारला बॉल कोण आहे जो घाबरून लपून बसलाय भित्रा बस टप्पूचे पप्पा अजिबात भित्रे नाहीयेत टपूचे पप्पा जेठालालने मारलाय बोल मी आता खाली अहो अहो अरे यार फापडा खायचा किती मूड बनवलेला मी ए जेठ्या ए मेहतू आता बाहेर या लपून काही उपयोग नाहीये दया काय गरज होती बोलायची टप्पूचे पप्पा भित्रे नाहीयेत तुम्ही भित्रे आहात अरे जेठालाल काय आहे मैं तसा आपला विचार मला काय विचारता जेठालालला विचारा अरे बॉल टाकला तुम्हीच ना आपण शॉट तर तू मारलास ना जेठालाल पण तुम्ही बॉल टाकला म्हणून मी शॉट मारला ना अरे पण तू बॅटिंग करत होतास म्हणून मी बॉल टाकला शॉट तू मारला अरे एक मिनिट कोणी बॉलिंग केली कोणी बॅटिंग केली हे इम्पॉर्टंट नाहीये माझ्या खिडकीची काच तुटली त्याचे पैसे कोण देणार मेहता साहेब देणार नाही नाही जेठालाल देणार अरे साहेब बॉलिंग तुमची होती अरे शॉट तू मारलास ना जेठालाल हे परत सुरू झाले अरे ते सोडा हे सांगा की माझ्या काचेचे पैसे कोण देणार अहो तुम्ही काय काचेचे पैसे मागताय जाऊ दे ना अरे काय जाऊ दे माधवी अजिबात नाही मुलं नेहमी मोठ्यांकडूनच शिकतात जर आज मी यांना असं सोडून दिलं तर उद्या टप्पू सेना आपल्या घराची खिडकी काच दरवाजे सगळे तोडतील तेव्हा बोलू शकेन का मी यांना चला चला सगळ्यांनी खाली चला 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 बावरीजी जेठालाल काचेचे पैसे दे मी नाही देणार मेहता साहेब देतील पैसे मी का देणार पैसे जेठालाल देणार बॉल तर त्याने मारला अरे तुम्ही बॉल टाकून मला उकसवलं म्हणून मारला ना तुम्ही टाकलाच नसता तर ठीक आहे कुणीच पैसे देऊ नका कुणीच पैसे देऊ नका सोड एक काम कर आता तू बॉल टाक पहिल्या शॉट मध्ये मी जेठालालच्या खिडकीची काच तोडेन हे आणि दुसऱ्या शॉट मध्ये मी मेहता साहेबांच्या खिडकीची काच तोडेन अरे भेडो ओय काय चाललंय चाललंय काय ओय माझ्या बॉलिंगला काय पपलू समजलायस की काय तू हा ओय जिथे हवाय तिथे शॉट मारशील काय ओय बॅटिंग जर मनासारखी करायची आहे ना तर हा आहे ना आपला स्लो बॉलर अय्यर सायंटिस्ट बॉलर ओय त्याच्या बॉलिंगवर मार छक्का चौका तोड जिका सोडायची ती याचं काहीतरी वेगळंच रोशन सिंग जोडे काय काय बोलतोय अरे माझी बॉलिंग अशी आपलो पपलो नाहीये ज्यावर हा कुठेही शॉट मारेल सोडी माझा बॉल इतका स्पिन होतो इतका आत्मारामला कळणारच नाही टप्पा खाऊन स्पिन होऊन स्टंप कधी उडेल
आणि आत्माराम तुला जर जेठालालच्या खिडकीची काचच तोडायची आहे ना तर डॉक्टर हातीला सांग तोच बॉल टाकेल. अय्यर भाऊ तुम्हाला असं कसं वाटलं की मी बॉलिंग करेन आणि भिडे मास्टर माझ्या बॉलिंग वर जेठा भाऊच्या खिडकीची काच तोडतील? कारण डॉक्टर हाती तुझी बॉलिंग खेळायला सोपी आहे. सोपी आहे? अच्छा असं आहे तर मग या मैदानात ताबडतोब समजेल की कुणाची बॉलिंग सोपी आहे आणि कुणाची बॅटिंग ढिली आहे. बरोबर आहे. डॉक्टर हाती मला चॅलेंज देऊ नको, मी घाबरत नाही. चल ये खेळायला, चल बॅट दे मला, बॅट दे. मी तुमच्या प्रत्येक बॉलला सिक्स मारतो की नाही बघा, प्रत्येक बॉलला बाहेर फेकतो. तुम्ही बघाच, तू थांबा आत्माराम, आता बघायचं तो. तू बॉल टाक, टाक बॉल. काय बॉल टाक अय्यर, बॅटिंग मला करायची आहे कारण जेठालालच्या खिडकीची काच मला तोडायची आहे. हाती भाऊ तुम्ही बॉल टाका. एक मिनिट हाती भाऊ थांबा, जरा थांबा. हाती भाऊ का बॉल टाकणार? तू तर सोडीला बोललास ना बॉलिंग टाकायला. नाही ए सोडी, चल बॉल टाक. ओय चले भिडू, काय मस्करी लावले मगा बसून, चल खेळायला तयार हो, चल. अरे सोडी तू का बॉलिंग करतोय? हाती भाऊला दे बॉल टाकायला. अरे मग बॅटिंग मी करणार, हाती भाऊ माझा बॉलर आहे. अरे बाबा बॅटिंग मला करायची आहे कारण जेठालालच्या खिडकीची काच मला तोडायची आहे. मग आत्माराम त्याच्यासाठी बॅटिंग करायची काय गरज आहे? बॅट उचला, जा काच फोडून टाक. अरे ओ अय्यर भाऊ काय बोलतो, जसं कसं बॅटने काच फोड. बबीताजी काय बोलतो अय्यर भाऊ बघा. अरे हिम्मत आहे तर भिडे सोडीच्या बॉलिंग वर शॉर्ट मारून दाखव ना. अरे हा बाबा हिम्मत असेल तर शॉर्ट मारून दाखव, पण त्याआधी तुझ्या चष्म्याची काच तर सांभाळ. अरे माझ्या खिडकीच्या काच तोडायला जाशील आणि कदाचित तुझा चष्माच फुटून जाईल बघ. अरे आता माझ्या चष्म्याच्या काचेचं काय आलं मध्ये? मी काय बोलतोय तुम्ही काय बोलताय? बंद बबीताजी हे बघा आपली नवी टप्पू सेना. आयडिया ऐका 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 ऐका, तुम्हाला सगळ्यांना क्रिकेट खेळायचं आहे ना? हो हा. आम्हाला सुद्धा खेळायचं आहे. एक काम करूया, आपण आपल्या सोसायटी मध्ये जीपीएल चं आयोजन करूया. जीपीएल? बागेश्वरजी जीपीएल काय असतो? बावरीजी जीपीएल म्हणजे गोकुळधाम प्रीमियर लीग, गोकुळधामची इंटरनॅशनल क्रिकेट टूर्नामेंट. मज्जा येईल बघाच. हो टप्पू खूप छान आयडिया आहे, या निमित्ताने आम्हाला सुद्धा खेळायला मिळेल. एकदम सुपर आयडिया दिली टप्पू दिकरा. स्पोर्ट्सची ही सर मजा असते, खेळ पण होतो आणि एक्सरसाइज पण होते. वा मस्त. काय म्हणताय मित्रांनो, होऊ दे? अरे होऊन जाऊ दे मग काय. हा हा होऊन जाऊ दे. वा वा टप्पू बेटा, मस्त सल्ला दिलायस तू. जीपीएल करूया. या निमित्ताने हे तरी कळेल की मी आणि मेहता साहेबांमध्ये पैज कोण जिंकलीय. कळेलच आता. मग ठरलं तर एक टीम माझी असेल आणि एक टीम मेहता साहेबांची. मेहता साहेब जीपीएल मध्ये जो पण हारेल ना त्याला सगळ्या सोसायटीला जिलेबी फाफडा द्यावा लागेल. कबूल आहे? कबूल आहे जेठालाल, कबूल आहे. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, हे जाहीर करतोय की आपल्या गोकुळधाम सोसायटीत जीपीएल 3 चं आयोजन केलं जाईल. एक टीम असेल जेठालाल चंपकलाल गढाची आणि दुसरी टीम असेल मेहता साहेबांची. तर टीमची निवड करायला आणि बाकी सगळं प्लॅनिंग करायला आज रात्री ठीक 8 वाजता आपण सोसायटी कंपाऊंड मध्ये भेटूया. ओके शेठजी,
पुन्हा तुमच्यासाठी गरमागरम फापडा घेऊन येऊ मी? नाही नाही बाघा नाही, आता जोपर्यंत मी मेहता साहेबांना जीपीएल मध्ये हरवत नाही तोपर्यंत फापड्याचा एकही घास घेणार नाही। आता कोण जर फापडा घेऊन येईल तर मेहता साहेब आणणार। हवाई फापडे बनवू नको मित्रा, म्हणजे मला म्हणायचं इमली बांधू नकोस, कोण जिंकेल कोण हरेल हे तर काळच सांगेल। चला चला ठीक आहे, आता हे ठरलंय रात्री 8 वाजता भेटायचं, चला आता जाऊया। रात्री भेटूया।